गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिम समाज आणि दलितांवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर हरीश गांधींऐवजी गोडसेंचा होईल अशी खरमरीत टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये केली आहे. तसंच गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा एमआयएमकडून कडाडून निषेध करण्यात आला आणि औरंगाबादमध्ये मूक मेणबत्ती मोर्चाही काढण्यात आला. औरंगाबादच्या आझाद चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. या मोर्चात हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. गोरक्षणाच्या नावाखाली आजवर देशात 35 लोकांची हत्या करण्यात आली, त्यापैकी 28 जण मुस्लिम तर 7 जण दलित होते. हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा? साबरमतीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाच्या नावे हल्ले करणाऱ्यांवर टीकेचे ताशेरे ओढले होते. तसंच अशा लोकांवर कारवाई होईल असंही म्हटलं होतं. त्यांच्या भाषणानंतर 4 तासांच्या आतच गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून एका निरपराध माणसाला मारहाण करण्यात आली. हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन? असा खोचक प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. वजीर आजम से, बीजेपी से, आरएसएस से, संघ परिवार से, बजरंग दल से और गांव रक्षकों से कहना चाहते हैं कि हिंदुस्तान सबका साथ सबका विकास से ताकतवर नहीं बन सकता. हिंदुस्तान को अगर मजबूत बनाना है तो सबकी सुरक्षा की भी जरूरत है. सबका साथ सबका विकास कब होगा? जब सुरक्षा होगी. जब सुरक्षा नहीं होगी तो किसका विकास होगा, किसका साथ होगा, विस्तार होगी? अमरनाथ यात्रेवर जो हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो, कारण हिंदू समाजाच्या विरोधात आमचा लढा नाही तर सावरकरांच्या हिंदुत्ववादाविरोधात आमचा लढा आहे. काश्मीरमध्ये सैनिक मारले जात आहेत, अशात मोदी सरकार गप्प का आहे? असाही प्रश्न ओवेसींनी विचारला.